चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मटिपेची शिक्षा भोगून आलेल्या अण्णा वैद्य या सिरियल किलरचा जमावाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे राहत होता त्या दिवशी नेमका असं काय घडलं की संतप्त झाल्या जमावाने थेट अण्णाला घरातून ओढत आणत त्याला थेट बेदम मारहाण करत त्याचा त्या मारहाणीचाच मृत्यू झाला नेमकं कोण होता अण्णा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय होती हेच आपण जाणून घेऊया सिरियल किलर अण्णा मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य याला काही वर्षांपूर्वी विद्युत मोटर केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं मोटारीचा शोध घेण्यासाठी शेतात गेलेले पोलिसांना या शोध मोहिमेमध्ये चार महिलांचे सांगडे ते शेतात आढळून आले त्यानंतर हे साखळी खून प्रकरण उघडकीस आलं महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह हे हो, शेतात करून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला देखील दाखल करण्यात आला होता वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने ठोठवलेली शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली होती दुसऱ्या एका खून प्रकरणात न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता देखील केली होती तर तिसऱ्या खून प्रकरणात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावरती तो सुगाव येथे वास्तव्यास राहत होता मुलीची छेड काढणं जीवावर बेतला दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने एक मुलगी ती आपल्या घरून तिच्या मैत्रिणीच्या घराकडे जात होती वाटेतच तिला अण्णाने हाक मारत बोलावले मात्र अण्णाचे हाक ऐकून भयभीत झालेल्या मुलीने थेट घराच्या दिशेने पळ काढला तिच्या पाठोपाठ अण्णा देखील तिच्या घराकडे निघाला तिला घरातून ओढून आण तिला मारहाण करू लागला तिची छेड काढू लागला यावेळी मुलीने आडाओडा केल्याने तिचे नातेवाईक तसेच आजूबाजूला जमाव जमा झाला अण्णाने त्या जमावला देखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मात्र आक्रमक झालेल्या जमावने थेट अण्णा वैद्य याच्यावर हल्ला बोल केला व त्याला बेदम करण्यास सुरुवात केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अन्नाला दवाखान्यात उपचारास नेल्या असता तोचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं माळकरी असलेला अन्ना, जा जा अन्ना गुन्हेगारीकडे कसा वळाला आठ एकर शेती व वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या अन्नाच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हे लवकरच हरवले गेल्याचे गावकरी सांगतात त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसापासून एकटाच होता मात्र काही काळानंतर त्याचे लग्न झाले त्या लग्नानंतर त्याला तीन मुली व एक मुलगा असा अण्णाचा परिवार होता मात्र अण्णाने केलेला हत्याकांड त्यानंतर हे जी गावात चर्चा रंगली त्यानंतर मुलं मुली सर्वजण मामाच्या गावाकडे निघून गेली त्यानंतर मुलगा ही किरकोळ कामे करून आपली उपजीविका साधू लागला गुन्हेगारी करून जेलमध्ये गेला व पुन्हा बाहेर आला मात्र त्याच्या अंगातून गुन्हेगारी न गेल्याने जमावाकडून त्याची हत्या केल्याचं बोललं जात आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद